भारनियमन विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे गेटबंद आंदोलन तर शिवसेनेचं अधिकाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केलं. नगर शहरात सध्या सुमारे 8 तासांचं भारनियमन सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी हे भारनियमन होत आहे. सणासुदीच्या दिवसात आणि परीक्षांच्या काळामध्ये हे भारनियमन चालू असल्यानं नगरकर त्रस्त झालेत. या भारनियमनाच्या विरोधामध्ये आज शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते तसंच नगरसेवकांसह महावितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना घेराव घातला. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाचं गेट बंद करून ठिय्या आंदोलन चालू केलं. ही दोन्ही आंदोलनं एकाच वेळी चालू झाल्यानं पोलीस आणि महावितरण कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. नगर शहरात येत्या वर्षात महानगरपालिका निवडणुका होणार असून याची झलक जणू या आंदोलनातून पाहायला मिळते. नगर शहरात सध्या सुमारे 8 तासांचे भारनियमन सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी हे भारनियमन होते. सणासुदीच्या दिवसात आणि परीक्षा काळात हे भारनियमन चालू असल्याने नगरकर त्रस्त झालेत. या भारनियमनाच्या विरोधात आज शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते तसेच नगरसेवकांसह महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घातलाय. तर याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयाचे गेट बंद करून ठिय्या आंदोलन चालू केले. हे दोन्ही आंदोलन एकाच वेळी चालू झाल्याने पोलीस आणि महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. गेल्या 15-20 दिवसापासून नगर शहरामध्ये लाईट केव्हाही जाऊन राहिली, म्हणजे त्याला वेळ नाही, त्याला काळ नाही, लोकांना समजत नाही केव्हा वीज जाणार आहे केव्हा येणार आहे. इथल्या अधिकारी म्हणतात काय लोडशेडिंग आहे, लोडशेडिंग लोकांना माहीत नाही, लोडशेडिंग कोणालाच माहीत नाही. आणि त्याच्यामुळं ही लोक खरं म्हणजे MSCBचं केंद्र आहे का घोटाळा केंद्र आहे का गडबड केंद्र हे बी लक्षात येईना झालं. त्या ठिकाणी लाईट गेल्यानंतर लोक ते फोन उचलत नाही, लोकांना समजत नाही लाईट केव्हा. आणि म्हणून हा सगळा सावळा गोंधळ बंद व्हावा, खरं म्हणजे शासनाने 8 दिन सांगितले होते कोळसा नाही. कोळसा नाही म्हणजे काय, या महाराष्ट्रामध्ये कोळसा तुम्ही कुठेही कुठूनही आणू शकता असा विषय नाही. सगळं आयात करतात मग कोळसा का नाही आयात करत, डाळी आयात करतात, हे आयात करतात, मग कोळसा आणा तुम्ही, कोळसा उपलब्ध करा. कोळसा नाही म्हणजे काय, खाणी बंद झाल्या. काय उत्तर आहे या शासनाचे, 8 दिन येणार म्हणून सांगितलं, लोकांना सगळ्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत. 8 दिवस तरी सगळ्यांना लाईट भेटली पाहिजे, दिवाळी त्यांची उजेडात जावी अशी या नगर शहराच्या जनतेची मागणी आहे. आणि ती मागणी घेऊन खरं म्हणजे शिवसेनेने या ठिकाणी आंदोलन केलं होतं, त्यांनी पत्राने त्याला उत्तर दिलेलं आहे आणि ते घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. नगर शहरात येत्या वर्षात महानगरपालिका निवडणुका होणार असून याची झलक जणू या आंदोलनातून दिसून आली आहे. प्रतिनिधी शुभम पाचारणे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.